मेकअपच्या सुरुवातीला मी इथं पॉन्ड्स बेबी क्रीमचा वापर केलेला आहे तर जर फेअर टोन असेल तर नक्कीच बेबी क्रीम वापरा खूप छान आहे डेली मेकअपला सुद्धा खूप छान जाते यानंतर मी कन्सिलरचा वापर केलेला आहे तर स्वीज स्वीज ब्युटीचं मी कन्सिलर यूज करते ते डोळ्याच्या खाली नाकाच्या शेंड्यावर आणि आपण जिथं टिकली लावतो त्या भागाला अशा प्रकारे लावायचं आहे हनुवटीवर म्हणजे जिथं हायलाईट पॉईंट असतात ना तिथे आणि ते फक्त टॅप टॅप करूनच आपल्याला मर्च करून घ्यायचे आहेत फाउंडेशनमध्ये किंवा बीबी क्रीममध्ये कन्सिलर फिक्स केल्यानंतर कुठलाही बेस पक्का करण्यासाठी आपण कॉम्पॅक्टचा वापर करतो यानंतर कॉम्पॅक्ट पावडर लावलेली आहे आणि कॉम्पॅक्ट पावडर डोळ्याच्या खाली सुरकुत्यात नाकाच्या कडेला तिथंही व्यवस्थित फिक्स करून घ्यायचे आहे जिथं ऑइल जास्त येतं तिथे यानंतर आपण काजळ लावून घेणार आहोत तर काजळसुद्धा जे चांगल्या कंपनीचं चा आहे ते काजळ जर तुम्ही वापरलं तर डोळ्यांना पाणी थोडं कमी येतं तर मी अशा प्रकारे काजळ लावून घेतलेलं आहे ओरिओ फ्लेमची कॉम कॉम्पॅक्ट यूज केलेला आहे यानंतर काजळ यूज करून आ, मी आता आयशॅडो शेडो पॅलेट यूज करत आहे आयशॅडो शेडो करताना सर्वात पहिल्यांदा ड्रेसअप कुठला आहे आणि ज्या व्यक्तीला आपण आयशॅडो शेडो यूज करतो आह आहोत त्याचा कलर टोन कुठला आहे याचा पहिला आपण विचार करायचा आणि त्यानंतरच आपण आय शेडो यूज करायला घ्यायचा आहे आयलायनर ढोबळ पद्धतीने लावलं तरी चालेल का कारण आपण इथे आय लॅशेसचा पण वापर करणार आहोत तर थोडंसं जाडच लावून घ्यायचं आयलायनर आपल्याला इथे आणि इथं मी पेन आयलायनरचा वापर करत आहे जे कोणी नवीन शिकत असताल तर तुम्ही पेन आयलायनरवर ट्राय करू शकता आणि ते तुम्हाला इजी जाईल लावायला तर इथे मी थोडं जाडच लावलेलं ला आहे कारण यावर ग्लू लावून आपण आय आय लॅशेसचा वापर करणार आहोत सो मी इथं जाड आयलायनर लावलेलं ला आहे जर तुमच्या डोळ्यांची साईज पापण्यांची साईज लहान असेल तर आयलॅशेस लॅशेस चेक करायचे किती लेंथला लागतात त्या पद्धतीने थोडी थोडी कट करत जायचे आणि परत त्याला ग्लू लावून एक दोन मिनटं फुंकर घालून मग त्यानंतर आपल्याला आयलॅशेस स्टिक करून घ्यायचे आहेत आय एकदा स्टिक केले तर अल्लाद अल्लाद डोळा उघडून बघायचा आहे कारण जेव्हा आपण हे लॅशेस लावतो तेव्हा खालच्या पापणी चिटकू चिटकण्याची जास्त शक्यता असते त्यामुळं थोडासा अल्लाद डोळा उघडझाप करायला लावायचा पूर्ण नाही पण थोडा थोडा चेक करायचा आणि जेव्हा आपण लॅशेस लावतो तेव्हा आपल्या ओरिजिनल लॅशेसच्या वर आपल्याला हे लावायचं आहे तर ती गॅप पण आपल्याला कवर करायची आहे खूप वर रा लावलं तर आपल्या दोन लॅशेसच्यामध्ये खूप मोठी गॅप दिसेल आणि ती मेकअपमध्ये चांगली दिसणार नाही तर अगदी आल्हाद लावायचा आहे इथे माझ्या हाताकडे तुम्ही बघा आणि शेप बघा डोळ्यावरचा जो पापणीचा शेप आहे तिथं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे लॅशेस अशा प्रकारे इथे आता मेकअप आपला पूर्ण झालेला आहे आणि अशा प्रकारे मी हेअरस्टाईल केलेली हे, आहे एकदम सिम्पल अशी आणि मेकअपही झालेला आहे काही मी फोटो पण घेतलेले आहेत इथं तिने ज्वेलरी वेअर केलेली नाही आहे त्यानंतर तिने घरी जाऊन ज्वेलरी वेअर केलेली होती पण ज्वेलरी घातलेली नसतानासुद्धा जे जो मेकअप आहे तो एकदम उठून दिसतो आहे असा मेकअप जेव्हा उठून दिसतो तेव्हा आपण आपला मेकअप मेक परफेक्ट झाला आहे असं समजू शकतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत भेटू या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार